नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी बँक निफ्टी मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कशा पद्धतीने अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते याची सविस्तरपणे चर्चा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्या अगोदर ह्या व्हिडिओचं डिस्क्लेमर पण काय करा या ठिकाणी पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचून घ्या. आपण ह्या व्हिडिओ मध्ये ज्या काही लेवल जनरेट करतोय किंवा जो काही व्ह्यू एक्सप्रेस करतोय ते मार्केट क्लोजिंग नंतर जो काही आपल्याकडे डेटा पॉइंट उपलब्ध आहे, ऑप्शनचा डेटा जे काय सांगतोय त्याच्यानुसार आपला हा व्ह्यू तयार करतोय. मे बी हा ग्लोबल सेंटिमेंटच्या पुढे हा व्ह्यू चुकीचा देखील ठरू शकतो किंवा त्यानुसार डेटा चेंज झाल्यानंतर हा व्ह्यू देखील आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर निफ्टीचा चार्ट डेली कॅन्डलवर बघत असाल तर या ठिकाणी एक गोष्ट जी आहे ती आपल्याला क्लिअरली दिसून येते. मार्केट जे आहे ते पाठीमागच्या काही दिवसाच्या एक्झॅक्ट लोच्या जवळ काय करते सध्याला ट्रेड करताना तुम्हाला दिसून येते. साधारणतः मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेला रशिया युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली होती त्यावेळेला मार्केटनं जो काय लो तयार केला होता एक्झॅक्ट त्या लोच्या जवळ मार्केट आता आलेला आहे. आणि मार्केटनं पाठीमागच्या तीन ट्रेडिंग सेशन पासून साधारणतः 15,700 ही लेवल जी आहे ती होल्ड केलेली आहे. पण आज जे काय मार्केटनं क्लोजिंग केलं हे पाठीमागच्या 3 महिन्यातलं सर्वात खराब क्लोजिंग आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्स जो आहे तो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज असेल, 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे शॉर्ट पिरियडमध्ये क्लिअरली निगेटिव्ह आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर उद्याच्या ट्रेडिंग सेशनवरती सर्वात महत्वाचा इम्पॅक्ट जो आहे तो ग्लोबल क्यूजचा असणार आहे. अमेरिकेची फेडरल बँक जे आहे त्यांचं की रेट हाईक होणार आहेत आणि त्या की रेट हाईकचा इम्पॅक्ट उद्या मार्केटवर काय होऊ शकतो, कशा पद्धतीने होऊ शकतो हे आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल. आणि त्या पार्श्वभूमीवर चार ट्रेडिंग सेशन झालं, मार्केट काय करतं या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डाऊन साईडला ट्रेड करत असल्याला तुम्हाला दिसून येईल. विशेषतः जर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी सलग पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशन पासून मार्केटमध्ये सेलिंग आहे. आणि लास्ट 2 ट्रेडिंग सेशन पासूनचं जर सेलिंग बघितलं तर ते थोडं पॉज झालेलं दिसून येते. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेनली जो काय सेलिंग प्रेशर आलाय तो एनर्जी स्टॉक असतील, ऑइलचे स्टॉक असतील, गॅस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेटल असेल, FMCG असेल, पॉवर स्टॉक मध्ये मेनली आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये सेलिंग प्रेशर दिसून आलाय. आणि आय थिंक मला वाटतं की मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये लास्ट ज्यावेळेला मॉनिटरी पॉलिसी US मधले आली होती आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं की रेट्स चेंज करण्यात आले होते आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून मार्केटनं सरप्राईजली काय केलं होतं त्या ठिकाणी गॅप अप ओपन झालं होतं. मे बी असं पण उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि विशेषतः आज संध्याकाळी फेडरल रिझर्व्ह बँकेची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगच्या अगोदर सध्याला जर डाव फ्युचर बघितला, S&P 500 बघितला, नॅसडॅक जर बघितला तर हे सर्वच्या सर्व इंडेक्स सध्या काही प्रमाणात 0.5%च्या आसपास तेजीसह काय करत आहेत त्या ठिकाणी क्लोज करत आहेत. आणि मित्रांनो, हा जर डिसिजन उद्याचा जर थोडा अग्रेसिव्ह आला आता सध्या जे टेबलवर जे डिस्कशन सुरू आहे त्याच्यामध्ये 0.75%चा हाईक जो आहे तो डिस्कशन मध्ये आहे किंवा टेबलवर आहे तो हाईक केला जाईल असं अपेक्षित आहे. आणि मार्केटनं हे ऑलरेडी डिस्काउंट केलं आणि त्यानुसार US मार्केट तर जबरदस्त सेल जो आहे तो पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही बघितला असेल 8-9-10% मार्केट जो आहे नॅसडॅक वगैरे इंडेक्स पाठीमागच्या 3-4 ट्रेडिंग सेशनमध्ये पडलेला. म्हणजे हे 0.75% किंवा इव्हन 0.8% देखील रेट हाईक अनएक्सपेक्टेडली काय केलं जाऊ शकतं त्या ठिकाणी करू शकतो. पण मित्रांनो, की रेट चेंज काय येणार आहेत हे ऑलरेडी मार्केटला माहित आहे, त्यामध्ये निगेटिव्ह असं असण्याचं काही कारण नाही. फक्त ते जर अपेक्षेपेक्षा जास्त 7.5% जर जास्त पॉईंट बेसिसनं जर रेट हाईक केले तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर निगेटिव्ह. अदरवाइज जर सेम की रेट्स हाईक ठेवले 50 पॉईंट बेसिस किंवा 60 पॉईंट बेसिस किंवा 75 पॉईंट बेसिस आय थिंक मला वाटतं की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी मार्केट याच्यावरती पॉझिटिव्ह रिॲक्ट करेल. आणि दुसरं मित्रांनो, ह्या मीटिंगचे की रेट्स काय येतात हे महत्वाचं नाही तर त्यांची पुढच्या मॉनिटरी पॉलिसीसाठी किंवा पुढील 4-6 महिन्यासाठी काय व्ह्यू आहे, कशा पद्धतीचे ते कॉमेंट्री करतात, त्या मीटिंगचे जे मिनिट्स आहेत ते बाहेर कसे येतात हे पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. आणि हे की ड्रायव्हर जे आहेत ते मार्केटसाठी असणार आहेत आणि हे मार्केटचे आय थिंक मला वाटतं की दिशा जी आहे त्या आठवड्यामध्ये चेंज करतील असं सध्याच्या डेटा पॉईंटनुसार काय होत आहे या ठिकाणी आपल्याला वाटत आहे. मित्रांनो, तुम्हाला जे आता सांगितलं की बाबा निफ्टी इंडेक्स जो आहे तो एका मल्टिपल सपोर्टच्या जवळ आहे आणि मार्केट ज्या ज्या वेळेला मल्टिपल सपोर्टच्या जवळ येतं त्यावेळेला मोस्ट ऑफ टाइम सपोर्ट जो आहे तो वीक होण्याची प्रॉबॅबिलिटी. आणि पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी देखील मी सांगितलं होतं की पॉसिबल निफ्टी इंडेक्स जो आहे तो परत एकदा सेम लेवलला येईल जे आता लेवलला आहे आणि ह्याच्या पण खाली 14,200-14,300 पण मार्केट जाणार आहे पुढील काही दिवसामध्ये हे आपण ऑलरेडी सांगितलं आणि त्यानुसार मार्केटची वाटचाल सुरू आहे. मित्रांनो, आजच्या OI जर डेटा निफ्टीचा बघितला तर 15,700 या स्ट्राईक प्राइसला 26 लाखाचा आउटस्टँडिंग ओवा आहे. 15,800 असेल, 15,900 असेल, 16,000 या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग मार्केटमध्ये होताना दिसून आले. आणि विशेषतः सर्वात मोठा जो कॉल रायटर आहे सध्याला मार्केटला हायर साईडला तो 16,000 या ठिकाणी 86 लाखचा आउटस्टँडिंग ओवा आहे.
त्याचबरोबर 15,009 साला पण 48 लाखचा आउटस्टँडिंग ओवाय आहे आणि 15,008 साला देखील ऑलमोस्ट 48 लाखचा आउटस्टँडिंग ओवाय असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून आले येते. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक इंटरेस्टिंग ओवायच्या डेटामध्ये इतकं हे मिनिंगफुल नाही आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. एक्झॅक्ट ह्याच्यानुसारच मार्केटमध्ये उद्या काय होईल असं पण वाटत नाही, पण 15,008 कॉल रायटर जो आहे तो आज मार्केट क्लोजिंगच्या वेळेला बॅकफुटवर जाताना दिसत होता. ऍक्च्युली मार्केटचं क्लोजिंग 15,700 आसपास होऊन देखील म्हणजे 100 पॉईंट पुढे काही प्रमाणात कॉल जे आहेत ते अनवाइंडिंग करण्यात आलेले आहेत. मे बी ते प्रॉफिटमध्ये क्लोज केले असतील किंवा उद्यासाठी काही ऍडजस्टमेंट झाले असण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो, सेम या ठिकाणी 15,700 ही जर स्ट्राईक प्राइस पुट साईडला बघितली तर या ठिकाणचा आउटस्टँडिंग ओवाय जो आहे तो 39.89 लाख आहे आणि या ठिकाणी ओवाय एडिशन जे आहे ते ऑलमोस्ट 5.64 लाखचं झालेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ मे बी आय थिंक मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15,700 वायलेट करायला नको आहे किंवा त्याच्या खाली क्लोजिंग होणार नाही असं सध्याच्या डेटानुसार तर सध्याला वाटत आहे. मे बी उद्या पण साईडवेज मार्केट किंवा हायर साईडला एक पुल बॅक ट्रेड येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि त्याचबरोबर 15,600 देखील ऑलमोस्ट 43 लाखचा आउटस्टँडिंग गोवा आहे आणि तिथं पण पुट रायटिंग ऑलमोस्ट 6 लाखच्या आसपास झाले आणि 15,500 पण 7.86 लाखचं पुट ऍडिशन झालेलं. पण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय ओवाय ऍडिशन झाले ते जास्त तर कॉल साईडला दिसून येते. हजार तर रिस्ट्रिक्टेड अपसाईड म्हणजे 15,900 15,000 16,000 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटणार आहे. आणि इनकेस मार्केट जर उद्या वर गेलं तर 15,800 हे पॉसिबल बेस्ट किंवा 15,850-60 पर्यंत एक बेस्ट रेंज हायर साईडला काय होऊ शकते तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळू शकते असं या ठिकाणी वाटतं. म्हणजे आणि ज्या ज्या वेळेला मित्रांनो कॉलचा डेटा खूप स्ट्रॉंग असतो आणि त्यावेळेला कॉल रायटर जर बाहेर पडला तर त्या ठिकाणी एक अपसाईडला मिनिंगफुल मुवमेंट जे आहे ते आपल्याला बघायला पण मिळू शकते. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर पाठीमागच्या 13 तारखेपासून मार्केट जे आहे ते ह्या रेंजमध्ये ट्रेड करते आणि ही रेंज डेफिनेटली मार्केट उद्या ब्रेक करणार आहे. आणि ही रेंज हायर साईडला ज्या वेळेला मार्केट ब्रेक करेल त्यावेळेला साधारणतः 15,817 वरती जर मार्केट निघालं तरच तुम्ही कॉल ऑप्शन बाय करा. आणि हा पण कॉल ऑप्शन 15,800 कंपल्सरी काय करायचं बाय करायचं आणि त्याच्यामध्ये तुमचं जे काय रिस्क घेण्याची कपॅसिटी आहे ह्या रिस्क कपॅसिटीनुसार काय असेल तो स्टॉप लॉस लावा. त्या कंडिशनला तुम्हाला मित्रांनो मे बी मार्केटमध्ये हायर साईडला 15,852 15,900 15,949 16,000 आणि 16,100 हे पॉसिबल टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला हायर साईडला भेटू शकतं किंवा मार्केट जे आहे ते एका बुल ट्रॅपसाठी एक हायर साईडला जबरदस्त स्पाईक देण्याचा प्रयत्न आय थिंक मला वाटतं की इव्हेंटच्या बेसवर करू शकतं त्या ठिकाणी ट्रॅप करणे. आणि मार्केटवर जर बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल तर निफ्टी जोपर्यंत 15,580 खाली जात नाही 5 ते 10 मिनिटं ह्या लेवलच्या खाली सस्टेन होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पुट ऑप्शन बाय करायची रिस्क घेऊ नका. आणि त्या कंडिशनला 15,547 15,500 15,400 आणि 15,460 हे पॉसिबल डाऊन साईडला टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होईल तुम्हाला निफ्टीमध्ये भेटेल. त्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन जो आहे तो उद्याचा काय करा त्या ठिकाणी तयार करा. दुसरा मित्रांनो अजून एक महत्वाची बाब जी आहे जी आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे, विशेषतः बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला तुम्ही डेली कॅन्डलवर तर बँक निफ्टी इंडेक्स देखील एक्झॅक्ट मित्रांनो रशिया युक्रेन वॉरचा जो काय लो आहे ह्या लोच्या आसपास जे आहे ते मार्केट काय करतं या ठिकाणी त्यानंतर जो लो तयार झाला होता मे मध्ये वगैरे ह्या लोच्या जवळ मार्केट परत एकदा येऊन काय करते होल्ड करते. पण मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे तो रशिया युक्रेन वॉरचा जो काय लो आहे त्या लोला ऑलरेडी निफ्टीनं टेस्ट केलंय पण बँक निफ्टीनं अजूनपर्यंत ह्या लोला टेस्ट केलेला नाही. आणि मे बी मार्केटला जर निफ्टीला पण ह्या लोला जर रिस्पेक्ट द्यायचं असेल किंवा इकडे जर यायचं असेल तर पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो कम्पॅरेटिव्हली जास्तीचा राहील. त्या ठिकाणी एक पेन जो आहे तो ड्यू असल्याचं क्लिअरली चार्टिकली टेक्निकली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि मग अशी जर बँक निफ्टीमध्ये कंडिशन असेल तर मग बँक निफ्टीचा ओआयचा डेटा आपल्याला नेमका काय सांगतोय ते पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो बँक निफ्टीचा कॉलचा जर डेटा चेक केला साधारणतः 35,500 या स्ट्राईक प्राईसला 15,98,000 आउटस्टँडिंग ओ आहे 33,800 आणि 34,000 या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग तुम्हाला होताना दिसून आलेलं. आणि हे जे कॉल रायटिंग झालेलं आहे ते साधारणतः 12 लाख आणि 23 लाखाच्या आसपास आउटस्टँडिंग ओवाय आहे. आणि जे काय कॉल ऍडिशन झाले ते 33,800 जास्तीचं कॉल ऍडिशन झालेलं दिसून येते. 34,000 पण इतकं म्हणावं असं कॉल ऍडिशन झालेलं आहे. म्हणजे 33,800 हा बँक निफ्टीसाठी एक जबरदस्त स्ट्रॉंग रेजिस्टन्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असणार आहे. आणि इंटरेस्टिंगली मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 35,500 कॉलमधून आज काही प्रमाणात ऑलमोस्ट 10% ओवाय जो आहे तो एक्झिट झालेला आहे.
म्हणजे हे पण मार्केटसाठी एक चांगलं इंडिकेशन आहे असं म्हणावं लागेल. आणि तुम्ही जर डेली कॅन्डलवर निफ्टी बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला असेल तर बँक निफ्टीचा चार्ट क्लिअरली बेरिश इंडिकेशन दाखवते. बँक निफ्टीचा इंडेक्स कम्पॅरेटिव्हली बेरिश नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बरी टेक्निकली बेरिश जरी असला तरी पण त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर 2 दिवसापासून नाही आहे. मग 2 दिवसापासून सेलिंग प्रेशर नाही याचा अर्थ ते 2 दिवसाचा वचपा एका दिवसात पण उद्या काढू शकतं डाऊन साईडला, हे पण आपल्याला गृहित धरून त्या ठिकाणी चालावं लागेल. आणि दुसरं मित्रांनो, 33,000 या स्ट्राईक प्राईसला बँक निफ्टीसाठी 19,94,000 आउटस्टँडिंग ओवा आहे. त्या ठिकाणी फक्त 1.47 लाखाचं ओवा ऍडिशन झाले. 33,300 आणि 33,400 या ठिकाणी पण मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला पुट रायटिंग जे आहे ते होताना त्या ठिकाणी दिसून आलेलं. पण हे पुट रायटिंग पण इतकं कॉल रायटिंगच्या कम्पॅरेटिव्हली नाहीये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीचा ओवायचा डेटा आपल्याला काय एवढं जास्त इंडिकेशन देत नाही किंवा मार्केटमध्ये जे काय क्वायशियस किंवा मार्केटनं अशा पद्धतीनं स्वतःला प्रेस करून घेतलंय. मार्केट कुणीकडे जरी गेलं तरी त्या ठिकाणी रायटरचा लॉस कमीत कमी व्हावा किंवा जिथून मार्केट गॅप ऑफ गॅप डाऊन ओपन झाले त्या लेवलला रिटेस्ट करायचा मार्केट उद्या प्रयत्न करेल असं क्लिअरली ह्या डेटा पॉईंटमध्ये काय होतं आपल्याला या ठिकाणी वाटत आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि उद्याची मार्केटची जी काय दिशा आहे कोण ठरवणार आहे तर अमेरिकेतील फेडरल बँक ठरवणार आहे. त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मार्केट आणि आय थिंक मला वाटतं की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कमीत कमी 1,000 पॉईंटची बँक निफ्टीमध्ये अपसाईडला किंवा डाऊन साईडला मुवमेंट राहील. ती कुठल्या साईडला मुवमेंट राहील हे माहित नाही. आणि ह्याच्यातली जी काय मुवमेंट येईल मेजॉरिटी मुवमेंट ही गॅप अप आणि गॅप डाऊन सहित येईल. आणि मार्केटमध्ये जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेडिंगसाठी वेगळी स्ट्रॅटेजी काय करावं लागेल डिझाईन करावं लागेल. आणि ह्या कंडिशनला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत 33,612 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती बुलिश राहू नका. त्या कंडिशनला बँक निफ्टीमध्ये 33,810 33,983 34,100 34,400 आणि 34,800 पॉसिबल अपसाईडला टार्गेट भेटेल. बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर फक्त बँक निफ्टी 32,961 खाली सेल करा. अदरवाईज बँक निफ्टीवरती सेलिंग करू नका कारण का मार्केट ऑलरेडी एकदम बेरिश झोन मध्ये जरी गेलेलं दिसलं असलं तरी ओव्हरसॉल्ड मार्केट झालेलं आहे. तिथं स्ट्रेंथ बिलकुल नाहीये नाही असं नाही. मार्केटमध्ये स्ट्रेंथ अजून पण बिलकुल नाहीये पण मार्केट ओव्हरसॉल्ड आहे हे पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. आणि त्या कंडिशनला बँक निफ्टीला 32,961 खाली सेल केल्यानंतर 32,700 32,500 32,400 आणि 32,200 पॉसिबल डाऊन साईडला टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटेल असं सध्याला वाटतं. आणि उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि आय थिंक मला वाटतं की उद्याची वीकली एक्सपायरी आहे ही कम्पॅरेटिव्हली जास्त हाय वोलाटाईल राहण्याची शक्यता. आणि समजा निगेटिव्ह इन केस उद्या निगेटिव्ह काय डेटा आला आणि मार्केट जर पडलं तर मे बी सेकंड हाफ मध्ये मार्केटमध्ये एक पुलबॅक रॅली देखील येऊ शकते कारण का त्या ठिकाणी काही प्रमाणात शॉर्ट कव्हर करायचा पण प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यासाठी पण तुम्हाला प्लॅन जो आहे तो करावा लागेल. आणि काय इनकेस काही मोठ्या डेव्हलपमेंट झालं काय ओवायच्या डेटामध्ये काय एक्स्ट्रीमली चेंजेस झाले तर मी तुम्हाला जरूर आपल्या सर्व टेलिग्राम चॅनल युट्यूब कम्युनिटी बॉक्सवर पण काय करेल अपडेट करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.